तुका काय घ्यायचं आहे ते की हा हा घेते येतो वर तुम्ही लवकर काम माझं काम आहे मी आलो माघारी कसे तू वांगे हा वय छोटे जरा बर जाऊ हे करा काही अर्धा किलो करा हे आणि बाकी टोमॅटो चालते हे पण करा गाडी चावी द्या अण्णा आता नाराजी ठेवून काय होणार आहे बोला ना माझी खूप इच्छा होती तुमच्यासोबत बोलायची दादा सांग ना तू काय सांगणार आहे काय सांगणार आहे अरे तू सुद्धा स्टेटस पाहून कधीच बोलत सुद्धा नाही माझ्यासोबत काय बोलणार तुला जायच्या आधी नव्हतं कळालं मी सांगितलंय ना चूक झाली माझ्याकडून माफी मागितली ना आता तरी बोलत नाही अरे तेव्हा मला वाटलं तू मला बोलशील लय तू आमचं ऐकलं नाही तेव्हा चूक झाली म्हणलं सांगितलं असतं आम्ही काहीतरी केलं असतं कुशल निघून गेली जाऊ दे ना आता माफी मागते ना मी गावात तोंड नाही राहिलं आम्हाला सॉरी म्हणले गेलेली इज्जत परत येणार आहे का अरे ठीक आहे मी समजू शकते पण आता मला कोण ऍक्सेप्ट तू नाही समजू शकत तू समजू शकली असेल असा विचारच नसता केला तो तुझ्या तू गेली तर आम्हाला लोक काय काय बोलत काय माहिती तुला दादा झाली ना चूक अरे मी किती वेळा पण तुझ्या एवढ्या चुकीमुळे माझं जमलेलं लग्न मोडलं माहितीये का स्थळ सुद्धा येत नाहीत आणि आले तरी ही लोक अशी बोल सांगत आहेत ह्याची बहीण पळून गेली ही केलं ती केलं याचं लग्न सगळं त्रास व्हायला लागला आता त्यामुळे नाही तो अरे तुला जेवढं टोकीत येत तसं तेवढं मला पण बदनाम केलंय ना लोकांनी तू नाही तू मस्त लय खुश राहते बाई तू आम्हाला पण खुश राहू दे जा तू नको नाही रे मला तुमची खरंच खूप आठवण येते आई वडिलांशिवाय काय असतं रे या जगात मग ही आता आधी कळाय आता कळालं तुला नाही आता कळालं उशिरा का होईना कळालंय ना दादा प्लीज बोलत जा ना माझ्यासोबत मला नाही बोलायचं तुम्हाला अण्णा सांगा ना तुम्ही जरी आता लय मोठी चूक केली तू आई चूक केल्यामुळे पोर मला बी खावायला लागली आता त्यांना नळायला लागले लग्नाला काळजी तेव्हा नाही का कळालं तुला अरे एकदा विचार केला का तू पण लग्न जमलेला सेकंड मोडलं याचं अरे विचार केलता पण आता झालं ते जाऊ दे ना तू म्हणले का असं असं आहे म्हणून म्हणले का तू आता भेटलीस ते भेट तुझ्या आयुष्यात तू खुश राह आता काय केलं ही ते जाऊ दे मरून दे जाऊ दे म्हणून जमणार आहे का अण्णा आता पण ही सगळं हे काय पोरांना नळायला लागलं तुझ्यामुळं हा ते पण आहे बरं जाऊ दे तुमच्या खुशीसाठी मी पण नाही तुमच्यासोबत बोलणार तू मस्त पैकी राह आता झालं गेलं मी नका का बोल ना असं पण कमीत कमी बाहेर भेटल्यावर तरी बोलत जा ना तेवढंच बरं वाटतं मनाला तुला एक सांगू तर तू ज्या दिवशी गेली का त्या दिवशी आमच्यासाठी मेल्यात जमाई तू आणि आता हा येऊन नाही काय आम्हाला काहीच फरक पडत नाही दादा पण अरे काय नाही भेटले होते म्हणून बोलू वाटलं मला पाहू ना काय असतं दिसरून जावा नाही आता इसऱ्यासारखंच झालंय तुमच्या पोलीने काय मेळा फशिल्याला नाही एकदम खुश आहे ती फक्त तिच्या काय अपेक्षा असलेल ते मी सगळं ऐकलेलं आहे तुमचं बोलणं फक्त थोडंफार बोललं तरी मनाला लय प्रसन्न झाली ती आता कोणती गोष्ट धरून काय होणार आहे होय तुम्हाला वाटते ती लय खुशी मग ठेवा ना तुमच्याकडे काय आमची गरज आहे तिला शिव जरा अजून गरम डोक्याचा आहे तुम्ही शांत आहेत तुम्हाला माहिती खरी आयुष्याची काय काय घेऊन जाणार माणूस आयुष्यात आणि जर लपडच करायचं होतं हिला जर घेऊन काय करायचं होतं तर कशाला प्रेम करायचं केलंच नसतं ना आणि तुम्हाला ही लपड केलं असतं आणि मी सोडून दिलं असतं ऐन टायमाला लागणार टायमिंगला तुम्हाला बरं वाटलं असतं का मग असं पळून नेले आम्हाला लय भारी वाटलं का तुझी बहीण ऐन टायमाला सोडली असते लय भारी वाटलं असतं तेच म्हणलं पळून नेले आमची गावात इज्जत घातली ती लय भारी वाटलं जाऊ दे ना शांत नाही शांत करा नाही गरम ते तू लय गरम डोक्याचं जाऊ द्या बरं चला आपला आता येऊ का अण्णा नादी लागत बस पळून जायच्या आधी नाही कळालं घरची सांगायची